ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी लसूण खोबऱ्याची चटणी आज आपण बघणार आहोत. अगदी कमी वेळात झटकेपट पण एक महिना सहज टिकणारी आहे. हां, एक टेबलस्पून मिरची पूड, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरे 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, 1 सुकं खोबऱ्याची वाटी, चिमूटभर हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये काढूया. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुकं खोबरं हे मी न भाजता घेतलेलं आहे, मीठ हे सेंदव घेतलेलं आहे, तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता. अशी ही खमंग चटणी आपली तयार झाली आहे. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.